या मध्ये आपण इक्वेशन चे एक्झाम्पल पाहणार आहे आधी जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये मी बेसिक सांगितलं आहे साइन कन्वर्जन कसं करावं तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पाहून घ्या तर स्टार्ट करूया आपण एक्झाम्पल सॉल्व करायला एक्स स्क्वेअर प्लस नाईन एक्स प्लस टू झिरो मग हे जे काय होतील फॅक्टर फाय अँड फोर जेव्हा पहिला फॅक्टर घ्या नेहमी मोठा फॅक्टर घ्यावा आणि जे पहिल्या फॅक्टरचा सायन असेल ते नाईन एक्सच्या साईनच्या विरुद्ध असतं म्हणजे प्लस असेल तर ह्याचं मायनस असेल आणि जे फोरचं साईन असेल ते सेकंड साईन ह्यावर डिपेंड असतं आणि पहिल्या साईनवर डिपेंड असतं हे पण प्लस आहे हे पण प्लस आहे प्लस प्लस असेल तर हे असतं मायनस असतं तसंच वाय स्क्वेअर इक्वल टू सिक्सटीन हे जे काय दोन फॅक्टर होतील हे जे फॅक्टर होतील प्लस फोर आणि मायनस फोर आता एवढे आपण सॉल्व केलं आहे दोन्ही पण कॉर्डिक इक्वेशनचे फॅक्टर दोन दोन पाडले की नंतरनं कोणता पाठ येतो तर नंतरनं येतो की कोणतं इक्वेशन म्हणजे पहिलं कॉर्डिक इक्वेशन मोठं आहे की दुसरं क्वॉडिक इक्वेशन मोठं आहे किंवा सी एन डी आहे किंवा ग्रेटर इक्वल टू आहे ते आपण पाहूया या व्हिडिओमध्ये त्यासाठी एक्स स्क्युअर व्हाय हे केव्हा असेल जेव्हा हे पहिल्या पहिल्या क्वाडिक इक्वेशनचे फॅक्टर हे दुसऱ्या क्वॉडिक इक्वेशनच्या मोठे असतात म्हणजे प्लस नाईन आणि फोर नाईन हे मोठे आहेत ना दुसऱ्या क्वाडिक इक्वेशनच्या तेव्हा एक्स ग्रेटर दॅन व्हाय येतो आणि व्हाय ग्रेटर दॅन एक्स केव्हा येतो जेव्हा दुसरं कॉर्डिक इक्वेशनचे फॅक्टर मोठे असतात पहिल्या कॉडेटिक इक्वेशनपेक्षा तेव्हा येतो आणि ह्याच्यामध्ये काय आहे एक्स एक ग्रेटर दॅनवर इक्वल टू व्हाय हे तेव्हा केव्हा येईल जेव्हा पहिल्या क्वार्टिक इक्वेशन मधलं फोर म्हणजेच कुठ पहिलं क्वार्टर इक्वेशन आणि दुसरं क्वार्टिक इक्वेशन मधलं कोणतंही एक डिजिट हा इक्वल असेल आणि पहिलं क्वाडिक इक्वेशन हे काय असेल ग्रेटर असेल आणि एक कॉर्डरटिक इक्वेशनचा फॅक्टर काय असेल इक्वल असेल तेव्हा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू हाय कन्सिडर होतं तेव्हा फॉलो होतं तसेच देवा दुसरा क्वाड्रेटिक इक्वेशनचा मोठा असेल पहिल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा आणि एक डिजिट क्वाड्रेटिक इक्वेशनचा इक्वल असेल तेव्हा काय होतं व्हाय ग्रेटर दॅन ऑर एक्स हे फॉलो होतं आता आपण दुसरं क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला घेऊया ह्या कॉर्डिक इक्वेशनमधला कोणती फॉलो आहे ते पाहूया ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की मायनस फाय म्हणजेच काय आहे मायनस फोरपेक्षा लहान आहे मायनस फाय आणि एक डिजिट काय आहे एक डिजिट काय आहे एक डिजिट हा हे इक्वल टू आहे हा एक डिजिट इक्वल टू आहे आणि हे मोठं आहे म्हणजेच कुठला येणार एक्स वाय ग्रेटर दॅनवर इक्वल टू काय येणार एक्स ह्याच्यामध्ये समजलं आता आपण दुसरं कोड एक इक्वेशन घेऊया सॉल्व्ह करायला आता हे हो क्वाड्रेटिक इक्वेशनचं खूप इझी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सायनवरून हो समजेल की कोणतं क्वाड्रेटिक इक्वेशन मोठं आहे किंवा लहान आहे हे जे काय सायन होतील पहिल्यांदा काय करायचं फॅक्टर पाडायच्या आधी आपण सायन कन्वर्जन करायचं ह्याचा काय होणार प्लस ह्याचा काय होणार प्लस मायनस दोन हे काय असणार दोन ऑपोजिट आहेत मग काय येणार ह्याचा प्लस येईल आणि ह्याचं काय आहे प्लस प्लस ह्याच्यामध्ये ऑपोजिट काय असतं मायनस आणि प्लस प्लस असतं मायनस असतं म्हणजेच कुठलं हे पहिलं कॉर्डरिक इक्वेशन हे मोठं आहे सेकंड पेक्षा म्हणजेच काय एक्स रेटर ध्यान वाईल सॉल्व्ह करता हे आपण म्हणजेच फॅक्टर न पाडता आपण सॉल्व्ह करू शकतो आता अजून एक आपण कॉर्डिक इक्वेशन बघूया या टाईपचे आपल्याला कॉर्डिक इक्वेशन ही एक्झाम मध्ये विचारतात त्याच्यामध्ये अवघड काय असतं की आपल्याला एक्स स्क्वेअर आहे त्याचं कोविपेशन दिलेलं आहे त्यामुळे जरा अवघड करायला सॉल्व करायला अवघड जातं पण आपण त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे ती पाहूया ह्याचे फॅक्टर काय होतील ह्याचे पहिले पा फॅक्टर पाडूया ह्याचे काय होतील सेवन आणि टू होऊ शकतो म्हणजे काय येतात मायनस सेवन प्लस प्लसचं काय होणार मायनस होणार म्हणजे सेवन टू आणि ह्याचं काय होणार ह्याचे फॅक्टर काय होणार टू इंटू टू येतील ते पण काय येतील मायनस टू आणि मायनस टू पण ह्याच्यामध्ये काय आहे एकचं आपण कोविड काय दिलं आहे दो टू दिलेला आहे म्हणजे दोन दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय व्हायचं कॉइपेशन आपल्याला दिलेला नाही तो काय आहे वन आहे म्हणून काय करायचं आपल्याला इक्वल म्हणजे कॉर्डरिक इक्वेशन इक्वल करण्यासाठी ह्याला आपण टू न मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे कॉ सेकंड कॉर्डिक इक्वेशनचे फॅक्टर आहेत त्याला आपण दोनने मल्टिप्लाय करायचं साधी सोपी पद्धत काही काही जण काय पद्धती वापरतात टूने आपल्याला काय करतात डिवाइड करतात पण जेव्हा जेव्हा आपल्याला मोठी क्वॉर्डिक इक्वेशन दिलेलं असतात तेव्हा सॉल्व करायला वापरत तेव्हा आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करू म्हणजेच काय येतील मायनस फोर आणि मायनस टू येतील म्हणून ह्याच्यावरनं आपल्याला काय येईल कोणते कॉर्डिक इक्वेशन मोठं आहे किंवा लहान आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामधले मायनस टू आहे आणि ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मायनस सेवन दिलेलं आहे म्हणजे एका कॉर्डिक इक्वेशनमध्ये एक, 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 एक फॅक्टर आहे तो मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे एक फॅक्टर हा मोठा आहे म्हणजेच काय येतं सी एन डी आहे तर म्हणजे आपण काय डिटर्मानस करू शकत नाही की कोणतं क्वॉर्डिक इक्वेशन मोठं आहे किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन लहन है हेमंधे का है कि हा क्वाड्रेटिक इक्वेशन मतला जो माइनस सेवन है तो का लहान है माइनस फोर है सी एन डी एल